तर चला शतरक्षण ताबडताब सजवायचा आहे कारण यानंतर आपल्याला ही बॅटिंग करायची आहे अतिशय टाप लढत आपल्याला पाहायला मिळालं कालचा दिवस ओम साय पिशे संघाने गाजवला तर आजचा दिवस अमर कासने संघाने गाजवलेला का आहे दोन बलाढ्य संघ मात्र एकमेकाशी झडक झडक घेण्यासाठी तयार आहेत झुंज घेण्यासाठी तयार आहेत या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलचा सामना मित्र आपण अनुभवतात निश्चितच व्यासपीठावर विराजमान सन्माननी या सामन्याचा आनंद घेत आहेत वासुदेव जोशी साहेब यांच्याकडून दोन्ही संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचा तब्बल पारितोषिक आहे आणि जर षटकारांची हॅट्रिक तुम्ही पूर्ण करता या स्पर्धेमध्ये तर पंचवीसशे रुपयाचा तब्बल रोख रक्कम देण्यात येईल दे याची नोंद घ्यायची आहे सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे निश्चिताचा जोशी आज खूप फॉर्म मध्ये आहेत आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी हे लावलेलं ला पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक निश्चित बक्षीस असं लावा की ते खेळाडूला मिळालं पाहिजे नुसत्या नावासाठी नाही लावायचं तर खेळाडूला मिळेल यासाठी लावलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक षटकारच पाचशे रुपयाचं पारितोषिक चला खेळायला सुरुवात करायची आहे निश्चित अतिशय महत्वाचा सामना आहे जे कोणी बक्षीस पारितोषिक लावेल त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण जे पण बक्षीस लावाल ते कॉमेंटरी बॉक्स मध्ये जमा करायचं आहे धन्यवाद निश्चितच अन्यथा आपल्यावरती नाव येत कारण की नाव जाहीर करतो आपण असं कित्येकदा होत आहे एखादा पाहुणा बक्षीस लावून निघून जातोय त्यानंतर मात्र ती वेल होते कॉमेंटर बॉक्स मध्ये इथं मात्र बॅक टू बॅक इथं आपल्या पालदूर मध्ये चुकी पाहायला मिळते असं म्हटलं जाते की ज्या वेळेस तुमच्याकडे चुकी होण्या सुधारण्याची चान्स असते तर निश्चित ते सुधारायला हवे असते पाहुया गोलंदाज पण एकदा टन होते गोलंदाजी मार्गवरती यावेळेस बॅट खाली चेंडू आहे लोंगाना लोंगाच्या मध्ये चेंडू येतोय शेतरक्षित शहर चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न अचूक रित्या दोन धावा कम्प्लीट करताना पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीची रनिंग बिटविन वेटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय गणेश आणि यांच्या माध्यमातून ही रन विकेट संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जाते दोन धाब्याने निश्चितच सुरुवातीला आपण दोन पूर्ण केल्यात आवश्यकता होती पहिल्या मोठ्या प्रहाराची प्रहार मात्र पाहायला मिळतो प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं पार्थिव आहे वासुदेव जोशी यांच्याकडून आणि निश्चितच पाचशेची ची गड्डी या कॉमेंट बॉक्स मध्ये त्यांनी जमा केलेली आहे खूप खूप धन्यवाद वासुदेव जोशी साहेब तर पाहूया या बक्षीसाचा पारितोषिक कोण पटकावताय गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्ग वरती या वेळेस पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू होता बॅटच्या अतिल कडा स्कोरलेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या धावीचा हा ना तू तू मैमय आपल्याला पाहायला मिळत परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप एकच धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाही आहे एक धाव अकाउंट मध्ये जमा होते आणि एका धाव्याने धावसंख्या तिन्ही आकडेवरती पोहोचते या वेळेस चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने एक दहा कम्प्लिट केलेला आहे थोडासा दबाव टाकलेला दुसऱ्या दावेचा आणि इथं मात्र आपण पाहू शकता दोन दवा कंप्लीट होत आहेत आणि इथं मात्र पिशे संघाचे कोच रमेश पाटील यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पार्थिविक्षक आलेलं आहे कशासाठी तर हॅट्रिक षटकारासाठी अन्यथा एक ओव्हर मध्ये तुम्ही तीन षटकार मारा तरीही तुम्हाला ते देण्यात येतील यस तुम्ही तीन षटकार मारा कसेही मारा कुठल्याही फलंदाजाने पिशे संघाच्या तर तुम्हाला पाचशे रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक षटकारासाठी वासुदेव जोशी यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिकसाठी तब्बल पंचवीसशे रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक बॉक्स मध्ये जमा आहे दोन्ही मान्यवरांचा पण एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्ग वरती स्लोअरचा मारा पाहायला मिळत आहे चेंडूला टर्न केला रिझन मध्ये चेंडू टीप मध्ये ट्रॅव्हल्स होते इथं मात्र पाहूया थोडासा पंबल आणि या दरम्यान आपण पाहू शकता दोन दबा कम्प्लीट पाहायला मिळतात जिथं मोठा फटका लागत नाहीये चांगली रन येते मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेर धावसिंग मानली जाते आणि त्या मात्र इथं जुडताना पाहायला मिळताय दावसिंग या सात या आकड्यावरती पोहोचताना पाहते सदानंद पाटील आपण पाहतोय वैयक्तिक चार धावांवरती खेळतोय आणि गणेश पाटील तीन धावांवरती खेळतोय स्फोटक फलंदाज गणला जातोय गणेश पाटील नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईक सदानंद पाटील पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न ठरतोय बीट होत आहे फलंदाज आणि निर्धावचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे एका चांगली गोलंदाजी इथं मात्र मित्रमने नाना गोंडले यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि आजवर आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवात चांगली करून देतात येणारा गोलंदाज मात्र त्यांच्या पावलावर पावल ठेवून चांगली कामगिरी करतात आणि आपल्या संघाला इथं मात्र चांगल्या पद्धतीने विजय संपादन मिळून देत आहेत तर पाहूया विशेष संघ अशा संघासमोर कशावर फाईट करतोय या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये आहोत असा येत नाही चिक्की सिंगल पूर्ण होण्याचा प्रयत्न इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सदानंद पाटील बाद होतोय धाव घेताना यशनोवेटची भूमिका खूप महत्वाची आहे मनोज ठाकरे धाव संख्या जाऊन पोहोचते ती सात या आकड्यावरती आपण पाहतो एक षटकाची अखेर झाले एक चांगली सुरुवात मिळवून दिले एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथं तसं काय चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये गोलंदाजी मात्र चांगली जिथं गणेश सारखा खेळाडू असताना ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली एक स्फोटक फलंदाज की ज्याचा बॅड या इव्हेंटमध्ये या स्पर्धेमध्ये खूपच चाललेले आहे सर्वाधिक धावांचा जो आकडा आहे वैयक्तिक तो गणेश पाटील यांच्या नावे बेचाळीस धाबांचं तर असा फलंदाजाला सुद्धा धावा बनवू दिल्या नाही या गोलंदाजाने खूप प्रशंसा करावी तेवढी मात्र थोडी आपल्याला पाहायला मिळते नाना गोंडले यांच्या माध्यमातून अशी ना तयार होतंय षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सज्ज होत आहे सरसा आपल्या गोलंदाजी मार्गवरती या बेल्याचं असो पान सेपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न थोडीशी हडबड घाई पाहायला मिळते फलंदाजीमध्ये ओम साहेब पिशे संघाच्या माध्यमातून क्रिकेट हा शांत डोक्याने खेळला जाणारा खेळ आहे आणि शांत डोक्याने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं की पाण्याला चालण्यामध्ये साठवता येत नाहीये परंतु बर्फाला पाण्यामध्ये बर्फाला चालणीमध्ये साठवता येत याचा अर्थ असा होत की तुम्ही ज्या वेळेस साठवायचं आहे तुम्हाला शीत व्हावा लागेल तेव्हा तुम्ही कुठेतरी त्या गोट्यामध्ये बसू शकता इथं मात्र ओम साहेब पिशे संघाला शांत डोक्याने खेळ करावा लागेल तीन षटकाचा जरूर सामना आहे परंतु इथं मात्र पहिल्या चेंडूपासून हानामारी पाहायला मिळते धावा बनत नाही संध्याकाळचं सत्र आहे मोठ्या फटक्या लागत नाहीये पण इथं पाण्यासारखं राहील षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर आपल्याला पाहायला मिळतं पहिला चेंडू निर्धाव थोडासा दबाव जरूर असेल परंतु जसा चेंडू तसा समाचार घेणं गरजेचं आहे गोलंदाज टन होत आहे गोलंदाजी मार्कवरती काशीनाथ पुन्हा एकदा सज्ज होत एक क्रॉस होऊन गेल्याचा प्रयत्न चेंडू आम्ही मध्ये आहे शतरक्षक झोपावतोय चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय निश्चित आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या पाहतोय आपण दोन धावा जरूर या चेंडूवरती खर्च होत आहे त्या दोन धाब्याने संख्या दव आपल्याला पाहायला मिळते नऊ धावा यस एकेरी दुहेरी धावांनी धावपला घालतो ठेवलाय ही महत्वा मात्र महत्वाची बाब आहे मनोज आपण पाहतोय जाऊन पुढचा चेंडू पुढील चेंडू हातलण्यासाठी गोलंदाज पण एकदा तयार होत आहे दोन्ही संघाची कस लागलेले आहे पराकाष्ठापणाला लागलेले आहे या सामना विजय करण्यासाठी यावेळेस चांगला फटका सजवलेला आहे पाहूया छत्रश्री तैनात आहे तिथं इथं मात्र फलंदाज सोप आणि इथं बाद होतोय एक मोठा घडी बाद होतोय निश्चित इथं ओम साहेब पिशे संघाला जर दोन मोठे फटके आले तर सामन्यामध्ये वापस आणू हो, शकतोय परंतु जी धार आहे गोलंदाजाची अमर कासने संघाची ती मात्र थांबत नाहीये एक टोकदार धार आपल्याला पाहायला मिळते अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय आणि लाईन लेन खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आजवर आपण त्यांचे सर्व सामने पाहिले तर सर्व सामन्यांमध्ये एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती का वडगर संघासमोर त्यानंतर आपण पाहिलं की खानपे संघाला परास्त केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं टेंबोली संघाला ही अंतिम क्षणामध्ये चांगली लढत दिली ना या इथं पाहू शकता ओम साई पिशे संघासमोर ही त्यांची कशमकश जारी या वेळेस कार्पेटच्या चेंडू ऑफ साईडला जातोय एक धावा कंप्लीट केलेला आहे दबाव टाकला दुसऱ्या दावाचा प्रयत्न पंबल झालेला आहे शतरक्षक दरम्यान दोन दबाव पूर्ण होत्या धाडस केल्याशिवाय मित्र तुम्हाला काही मिळत नाहीये धाडसी माणूस भीत नाहीये आणि भिनारा माणूस धाडस करत नाहीये आणि धाडस केल्याने तुमचा आत्मविश्वास निश्चित वाढला जातो ज्या वेळेस तुमच्याकडे आत्मविश्वासासारखा वजीर असेल त्यावेळेस निश्चितच तुम्ही कुठलाही फॉर्मॅट असो कुठलेही वेल असो त्याच्यामध्ये तुम्ही अग्रसर ठराल श्रेष्ठ ठराल पाहूया आपण एकदा गोलंदाज आज झट्टा नव्हतं गोलंदाजी मार्कवरती पहिलेस पण पाहू शकते स्लोवरचा मारा चेंडू पाटल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलला जातो चेंडूला खाली ठेवला जातोय गणेश पाटील सारखे फलंदाजाला इथं बांधून ठेवण्याचं काम मात्र अमर कासने संघाच्या गोलंदाजाने केलेलं पाहतोय पहिलं ओवर नाना गुंडलीने प्रतिम हाताळलं त्यानंतर काशीनाथ ही चांगली गोलंदाजी करतोय मोठे फटकेबाजी खेळू देत नाहीये इलाका का मात्र पिशे संघाचा आणि धमाका इथं मात्र अमर कास्ने संघाचा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून पाहूया पण एकदा गोलंदाज टर्न होतय इथं मात्र लोंगा, लोंगा मध्ये चेंडू येतो पाहायला मिळते आणि एका धाव्याच्या दुसऱ्या दाव्यामध्ये कन्व्हेशन पाहायला मिळते मोठे फटके लागत नाही गोलंदाजी खूपच चांगल्या पद्धतीने होते षटक क्रमांक समाप्त होते दुसरं धावसंख्या जर पाहिली धावपालकावरती तर तेरा दबा पहिल्या षटकामध्ये सात आणि या षटकामध्ये सहा इथं धावा वाढायला हव्या होत्या तिथं मात्र धावा कमी होत आहेत तेरा धावा लागत आहेत इथनं या षटकामध्ये सुद्धा दहा ते बारा जरी धावा आल्या तर निश्चित फाईट स्कोअर होईल कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि ओम साहेब संघासमोर सा गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे षटकरांचं पारितोषिक निश्चित लावलं होतं परंतु ते कोणाला पटकवता येत नाही या सन्माननीय वासुदेव जोशी साहेबांच्या माध्यमातून तब्बल दहा हजार रुपये बॉक्स मध्ये जमा केलेले आहेत परंतु अजूनही एकही रुपयाची कमाई फलंदाजाने केलेली नाही आहे संख्या जर पाहिली तर तेरा धावा लागत आहेत पाहायला मिळत आहेत सुभाष ज्याने मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेन्स केल्या होत्या इथं मात्र टार्गेट देतानाही पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल चार गोलंदाजांमधून या गोलंदाजाचं सिलेक्शन झालेलं आहे या मॅच मध्ये या स्पर्धेतील आपण पाहू शकता सरपंच उपसरपंच शषकामधील ही पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते अतिशय नोक झोक पाहायला मिळते आणि नोक झोक मध्ये फलंदाजांवरती हवी होते गोलंदाज अमर कासने सांगायचा गोलंदाज आपण एकदा टनवत होते गोलंदाजी मार्कवरती या वेळेस हल्लीचं कट लावून मला तरी वाटतं स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही या अंतिम क्षणामध्ये इथं मात्र निर्धावचा पवित्र हाताला जातोय रमेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे तीन षटकरांसाठी इथं मात्र अजून एक चांगली डिलेवरी मी तर म्हणेन हे डॉट चेंडू निश्चित घातक ठरतील आपल्या संघासाठी स्ट्राईक चेंज करायला हवे आहे आणि तेच प्रयत्न चालू आहे परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही आहे प्रॅक्टिसचा अभाव याला म्हटलं जातं तर पाहूया पुढील चेडू कशा प्रकारे हातील सुभाष मात्र अतिशय हुशार गोलंदाज आहे फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून टाकण्यासाठी माहीर मानला जातो हा गोलंदाज छोटा कद पण काम मोठा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेतलेला आहे आता मात्र स्ट्राईक चेंज होते तीन चेंडूंमध्ये एक धाव खर्च केली जाते जिथं हणामारीचं षटक जा म्हटलं जातं शेवटचं षटक म्हटलं जातं अशा षटकामध्ये मित्रपणे खूप चांगली कामगिरी सुभाष यांच्या माध्यमातून पाहायला मिळते रोहन येस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू हो तीन चेंडूचा जा खेळ झालाय आणि ज्या पद्धतीने दबाव दबाव आणि दबाव मात्र एकच गोष्ट पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सुभाष या वेळेस चांगला फटका सजवलेला आहे कोर्टच्या रिझन मध्ये चंडू ट्रॅव्हल्स होते आणि या, या दरम्यान दोन धावा कम्प्लीट होत आहेत एकेरी दुहेरे धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीत ना मी तर म्हणेन परंतु एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कम बॅक करू शकतोय ओम साहेब पिशे धावसंख्येवरती नजर टाकली तर अवघ्या सोळा धावा लागत आहेत षटक क्रमांक तिसरा चालू आहे बक्षिसाच वितरण वाढलेलं आहे षटकारात हजार रुपयाचा डबल पारदोशी आहे पाहूया या, या वेळेस फटका लागत नाही इथेही फलंदाज बीट होत आहे राहतोय चेंडू अंतिम चेंडूची पिकी बाकी आहे शेअर मार्केट मात्र इथं वधारलेला आहे परंतु धावांची लय जी आहे ती खूप कमी आहे पहिल्या षटकामध्ये सात या त्यानंतर सहा इथं मात्र फक्त आमच्या तीनच धब्बा आतापर्यंत जमा केल्या आई चटू दट खरोखरच खूपच चांगल्या पद्धतीने षटक आता सुभाष आणि वाखान्या जोगे षटक प्रशंसा करावी तेवढी थोडीच वेल होती गरज होती अशा गरजेनुसार गोलंदाजी मात्र इथं आपल्याला पाहायला मिळते सोला धावा सतरा धावांची आवश्यकता आहे विजयासाठी चला प्लीज जरा स्पीड अप करायचं अतिशय चांगली लढत बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इथं फलंदाजी असफल ठरलेली आहे मात्र गोलंदाजी पाहूया कशाप्रकारे होईल ओम साई पिशे संघाच्या माध्यमातून अमर कासनी संघाने मात्र कमर कसून गोलंदाजी केली प्रत्येक षटकामध्ये आपण जर आलेख पाहिला तर उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये सात त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सहा आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त तीन धावा अशा रीतीने सोळा धावा जमवल्याने सतरा धावांचं योगदान ठेवलं संध्याकाळचं सत्र आहे चांगली गोलंदाजी पिछे संघाकडे सुद्धा आहे जर सुरुवातीच्या काळामध्ये जर विकेट संपादन केले दबाव बनवला तर निश्चितच सामना बनेल कारण लोए स्कोअर सामनेसुद्धा कधी कधी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत असं म्हटलं जाते ज्या वेळेस तुमच्या खिशामध्ये पैसे कमी असतील त्यावेळेस जो अंकुश लावला जातो खर्चावरती तसंच क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेस धावपालक कमी असते त्यावेळेस अधिक जिद्दीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते जी जिद्द आपल्याला पाहायला मिळते का हे पाहण्यासारखं राहील तर विकेट अठ्रेकसाठी इथं मात्र वासुदेव जोशी साहेबांच्या माध्यमातून पंचवीसशे रुपयाचं तब्बल पारितोषिक लावलेलं ला आहे आणि प्रति षटकारासाठी अमर कासने संघाच्या जा फलंदाजांना तब्बल हजार रुपयाचं पारितोषिक लावलेलं ला आहे आपण पाहतात सरपंच उपसरपंच चेषक वीस एकवीसचा तरार मित्र या वर्षाचा हा शेवटचा दिवस आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीचा गेला आणि उद्या हा वर्षाचा नवीन दिवस सुरुवात होते तर तुम्हाला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा चला सुरुवात करायची सामन्याला प्लीज तर निश्चितच खेळाला सुरुवात होते पहिल्या चेंडूची फिकी आपण पाहतोय या वेळेस चांगला फटका सजवलेला आहे क्षेत्रक्षक तैनात आहे चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि या दरम्यान एक धाव कम्प्लीट केली जाते धावाची सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते तर इथं मात्र कासने संघास शुभेच्छांचा वर्षा होते दरवर्षी एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता रक्तदान करून नवीन वर्षाची सुरुवात करणारे क्रिकेट प्रेमी शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी नेतृत्व पी, पी एफ ऑफिसर कासने गावचे सुपुत्र श्री भास्कर भोईर अमर कासने संघास खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होते धन्यवाद इथं मात्र आपण पाहू शकता साइड ला जातो डीप मध्ये दरम्यान अवसर आहे वेल आहे दोन धावा जमा करण्याचं सतरा धावांचं इथं लक्ष आहे त्याचा पाठलाग करत असताना इथं मित्र म्हणे की चांगली सुरुवात पाहायला मिळते तर पुन्हा एकदा पाहू शकता गोलंदाज टर्न होतोय मधुकर बजाके इथं पाहूया काय अशा प्रकारे ऑन साइड ला येतोय गणेश जपावतोय चुकी पाहायला मिळते आणि या दरम्यान चुकीला माफी नाहीये आणि दोन दबा कम्प्लीट होत आहेत थोडशी काही करण्याचा प्रयत्न इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या लय बद्ध मध्ये आपण आज पूर्ण दिवसामध्ये कासने संघाला पाहिलं बॅक टू बॅक इथं मात्र सामने जिंकता आले आणि इथं मात्र पाहूया सामन्याची विजय घोडदोड आहे विजय रथ आहे पिश्यास थांबेल का हे पाहणार सारखं राहील आणि येणारा काला सांगून जाईल इथं मात्र बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय एक धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाही आहे अठरा चेंडूंमध्ये सतरा धावांची गरज म्हणजेच प्रति चेंडू मागे एक धाव जरी जमा केली तरी सामना सहज विजयी संपादन होऊ शकतो त्यातल्या त्यात एकेर दुहेर धावसंख्या धावपालकावरती जमा होत आहेत आतापर्यंत धावा धावपालकावरती सहा लागत आहेत गोलंदाज पण एकदा टन होतो आहे यावेळेस ही ऑन साईडला चेंडू जाते लॉंगॉनच्या रिझनमध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे धावसंख्या सात या आकड्यावरती पोहोचते एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते शांत डोक्याने खेळ पाहायला मिळतंय आहे त्याचबरोबर चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते परंतु धावा खूप कमी आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत जमा करायच्या आहेत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र बीट होते फलंदाज चांगली सांगता होते या ओव्हरची शेवटच्या चेंडू मध्ये मात्र कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये yes, खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन ना चांगला दबाव पाहायला मिळतोय मधुकर बजागे यांच्या माध्यमातून सात धावा फक्त दिल्यात विकेट एकही काही मिळाले नाही निश्चितच मी सकाळपासून त्या गोष्टीचा नामोल्लेख करतोय की फोर्टी प्लस क्रिकेट मध्ये धावा वाचवणं महत्वाचं आहे ही गोष्ट येणाऱ्या दोन षटकामध्ये करावी लागणार आहे येणारे बारा चेंडू आणि विजयाचं जे लक्ष्य आहे ते पाहतोय आपण दहा धावांचं साच्या सरासरीने धावा जमा करायचे होते इथं मात्र ते समीकरण जे आलेख आहे ते थोडस खाली आलेलं आहे रोहन प्रत्येक षटकामध्ये पाच धावांची गरज आहे परंतु इथनं जर एखादी मॅजिक गोलंदाजी हाताळली तर निश्चित परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळेल आणि हा जो दुसरा षटक आहे हा खूप महत्वाचा निर्णायक षटक आहे या षटकामध्ये तुम्ही जर कमी धावा खर्च करताय तर निश्चित फलंदाजावरती दबाव होईल आणि इथनं जर एखाद दोन मोठे फटके आले तर सामन्याचं चित्र जे आहे ते पूर्णपणे चेंज होईल बदलून जाईल गोलंदाज टन होते या वेळेस चेंडू जाते मेडिकलच्या रिझल्ट मध्ये चांगले शतरक्षण पाहायला मिळतं दुसऱ्या दावेसाठी इथं मात्र आगमन होत आहे दबाव जरूर टाकलेला आणि या दबाव मध्ये दोन धावा कम्प्लीट होत आहेत चेंडू डीप मध्ये गेला होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय दोन धावा घेण्याचा अवसर होता आणि सरळ दोन धावा इथं पूर्ण होताना पाहतोय आपण येस नव धावा फलकावरती आपण पाहतोय महत्वाचं षटक इथून मात्र हाताळतोय पंढरी जिद्द मेहनत चिकाटी इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु मी तर म्हणेन अमर कासने थोडासा वरचड आहे पार थोडसा जड आहे यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये चेंडू टोलून काढलेला आहे छत्रछक जपावत आहे चुकी पाहायला मिळत आहे चेंडू मात्र जातो सीमार शबार चौकार मॅच सोडून द्यायची नसतं शेवटच्या चेंडू संघर्ष आहे तो मैदान गाजवायचं असतं इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते थोडीशी क्षेत्रक्षणामध्ये व्यूवरचनेमध्ये चुकी पाहायला मिळाली आणि येतोय चौकार सामन्याचा बदलतो आकार धावसंख्या जर पाहिली धावपालकावरती तर तेरा धावा चार धावांची आवश्यकता इथं मात्र या वेळेस खाली रिझन मध्ये ढकलून दिलेला आहे एकदा धाव कम्प्लीट पुन्हा एकदा दुसऱ्या दाव्यासाठी दबाव थ्रो चांगला झालेला आहे पाहुया कलेक्शन पाहायला मिळालेलं नाहीये आणि दोन धावा जमा करतायत इथं मात्र विजयाची चाहूल चटक लागलेले पाहायला मिळते अमर कासने संघास निश्चितच कालचा दिवस त्यांच्यासाठी राहिला होता फायनल मारली होती आणि आज इथं मात्र सेमी फायनलचा सा सामना विजय संपादन करण्याच्या वाटेवरती आहेत आणि फायनल मध्ये धडक मारण्याच्या दिशेवरती या वेळेस अजून एक धाव कंप्लीट केली जाते एका धावीने धाव संख्या आपण पाहू शकता स्कोर जो आहे तो लेवल झालेला आहे बरोबर झालेला आहे एका धावीची गरज आहे षटक क्रमांक दुसरं चालू आहे सहज आणि सोपा विजय संपादन करताना पाहतोय अमर कासने संघ यासाठी लागणारी त्यांची मेहनत ही इथं फला आलेली दिसून येतोय कारण तुमच्याकडे जर प्रॅक्टिस असेल तर निश्चित चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस विनिंग फटका याच बरोबर विजय संपादन करतोय अमर कास्त डीजे बजाओ थोड़ा सा नाचने दो